सुवर्ण आणि रौप्य या दोघांचं एकत्र येणं अत्यंत आवश्यक असतं. फक्त सुवर्ण असेल तरी चालणार नाही, फक्त रौप्य असेल तरी चालणार नाही. सुवर्ण जास्त आहे आणि रौप्य कमी आहे तरी चालणार नाही. आता आता 1 किलो सुवर्ण 1 किलो चांदी ह्याची व्यावहारिक दृष्टीने तुलना होईल का? नाही, किंमत वेगळी वेगळी तुम्हाला पडते बरोबर. त्याचप्रमाणे आयुर्वेदिक गुणानुसार पाहिजे दुसरा पॉईंट ऑफ व्ह्यू, तरी त्यांची पाळी पूर्णपणे वेगळ्या वेगळ्या आहेत. तर तिसऱ्या मध्ये आपण बघितलं तर त्यापासून काय काय घडवता येतं, तर सोन्यापासून कुठली वस्तू घडवायची असेल तेव्हा आपलं काहीतरी दुसरं मेनू थोडंसं घालावंच लागतं. बघ, शुद्ध सोन्याची मागणी तुम्ही केली फटकन तिचा शेप बदलतं, थोडंसं तांबं घालावंच लागतं किंवा चांदी घ्यायला लागतं. चांदीची वस्तू म्हणतात मात्र काही घालण्याची आवश्यकता नाही. पण सोन्याचं बघा, सोनं तुम्ही ठेवलं तर काळं पडतं का? नाही. हातात बायकांच्या दररोज सोन्याच्या मागण्याचं आपल्या तर कळं असतं बरोबर की नाही? पडलंय का काळं? नाही. तर चांदीचं असं कळे घालून बघा काय होतं, 8 दिवसात काळं पडतं. मग म्हणजे घामामुळे पडतं, घाम कशाला बाजूनुसार ठेवून द्या ते घाम येत नाही, तरी ते काळं पडतंच. हा जो भेद आहे सगळा, हा भेद असंच आपण बघत बघत गेलो, आपल्या जे मूळ गुळापर्यंत गेलो लक्षात येतं की सुवर्ण आणि रौप्य हे दोन बेसिकली दोन धातू असेल की ज्यांच्या स्पेक्ट्रममध्ये प्रत्येक ट्रान्सफॉर्मेशन पॉवर येते, म्हणजे प्रत्येक बदल घडवून आणणारी शक्ती जी आहे, त्या शक्तीचे विविध एक्सप्रेशन्स आहेत, विविध विभाग आहेत, विविध प्रदेश आहेत, ते सगळे ह्या सुवर्ण आणि रौप्य ह्या स्पेक्ट्रममध्ये सामावलेले आहेत. म्हणजे काय की सुवर्ण हा धातू आणि रौप्य हा धातू ह्यांच्या विविध कॉम्बिनेशन्समध्ये हे 5%, 10%, 1%, 4%, बऱ्याच 120% असं जे काय असेल त्याचप्रमाणे ह्यांच्या क्वालिटीज ह्यांचे जे गुण जे आहेत, ओके, ह्यांचे जे गुण आहेत ह्यांच्यामुळे होणारे जे रासायनिक गुणधर्म आहेत, ह्यांच्यामुळे होणारे जे व्यावहारिक गुणधर्म आहेत, ते सगळेच्या सगळे गुणधर्म जे आहेत त्यांच्यामध्ये अशा प्रकारचे स्पंदन आहेत, व्हायब्रेशन्स आहेत, क्वांटास आहेत, एनर्जी फॉर्म्स आहेत, की जे मानवाच्या जीवनामध्ये आणि निसर्गामध्ये जे बदल होत राहतात, जे बदल घडवणं आवश्यक आहे, त्या सगळ्या बदलांची क्षमता ह्या दोन धातूंमधल्या ह्या ऊर्जा प्रवाहांमध्ये आहे, आरक्षणामध्ये. आणि म्हणूनच सुवर्णाला एवढं महत्त्व प्राप्त झालं.